तर सिंधुदुर्गच्या या मोर्चात शिवसेनेचे विनायक राऊत देखील सहभागी झाले होते आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कवितकर यांनी. मराठा क्रांती मुकमोर्चाचं भगवं वादळ आज तळकोकणात दाखल झालंय आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत. काय सांगाल तुम्ही, सहा मागण्या प्रमुख तर होत्याच मराठा समाजाच्या, मात्र आम्हाला स्थानिक पातळीवर दोन आणखीन मागण्या पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये वनसंज्ञा आणि आखाडी फडाच्या. त्याचा पाठपुरावा नेमकं तुम्ही कसा करणार आहात राजकीय पातळीवरती? इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं खरं आहे ते ह्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 42,000 हेक्टर एवढी खासगी वनसंज्ञा लागू केलेली आहे मागच्या अनेक वर्षापासून. ही 42,000 हेक्टर जमीन ही त्याच्यातून जवळजवळ 40,000 हेक्टर जमीन वगळावी अशा पद्धतीचा प्रस्ताव आता महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. आणि माणगाव खोरा हा जो आकारी पड आहे, खास करून चौगुळ चौकुळ आंबोली येथे कबुलायतदार आहेत, आचरा वगैरे देवस्थान समिती आहे, ह्या सगळ्या जमिनीचे जे काही खिचकट प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही हाती घेतलेलं आहे. येत्या काही महिन्यामध्ये त्याच्यातून आम्ही नक्कीच लोकांना मदत. मराठे मोर्चे राज्यभर निघत असताना EBCC सवलत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, काही प्रमाणात रोष कमी करण्याचा प्रयत्न होता आंदोलकांचा, मात्र त्यापुढे तुमच्या मागण्यांना कुठेही फारसं स्थान दिलं जात नाहीये किंवा गांभीर्याने चर्चा होत नाही असं दिसतंय. नक्की विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं, त्याच्यामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा जो टक्का आहे तो निश्चित करून केंद्र सरकारकडे पाठवावा. केवळ चर्चा करून काय होणार नाही, विधानसभेचा ठराव हा करून मराठा समाजाला न्याय द्यायलाच पाहिजे जसं इतर राज्यामध्ये आहे. पण बाळासाहेबांची जी भूमिका होती आर्थिक निकषावर आरक्षण हवं, तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंना अपरिहार्यता म्हणून या मोर्चाला पाठिंबा द्यावा लागतोय का, किंवा दुहेरी भूमिका आहे, शिवसेना संभ्रमात आहे अशा प्रकारची चर्चा आहे? आर्थिक निकषावर न्याय देऊ शकलं नाही सरकार, म्हणून तर आज मराठा समाजाला रस्त्यावर यावं लागलं आणि शिवसेनेलाही मागणी करावी लागली. आर्थिक निकषावर जर योग्य तो न्याय मिळाला असता तर आज ही वेळ आलीच नसती. अमोल धर्माधिकारी अमोल कवितकर, जय महाराष्ट्र, सिंधुदुर्ग.